सोलापूर जिल्ह्यात एकूण 38,48,869 मतदारांपैकी 25,17,374 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 7 ते 6 सरासरी 65.41% मतदान झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकूण 38,48,869 मतदार असून आज सकाळी 7 ते 5 25,17,374 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये पुरुष मतदार 13,17,364 तर स्त्री मतदार 11,99,912 तर तृतीयपंथी 98 मतदारांनी मतदान केलेले आहे. मतदानाची एकूण सरासरी 65.41% झालेली आहे. विधानसभा निहाय एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे. 244 करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण 223,207 मतदारांनी मतदान केले, 67.85% मतदान झाले. 245 माढा विधानसभा मतदारसंघात एकूण 248,167 मतदारांनी मतदान केले असून 70.36% मतदान झाले. 246 बार्शी विधानसभा मतदारसंघात 244,740 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मतदानाची टक्केवारी 72.52%. 247 मोहोळा अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात 270,444 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 68.62% आहे. 248 सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 186,037 मतदारांनी मतदान केले असून 56.62% मतदान झालेले आहे. 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण 184,973 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी 53.36% आहे. 250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 246,699 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 64.33% आहे. 251 243,342 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 58.35% आहे. 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 257,726 मतदारांनी मतदान केलेले असून मतदानाची टक्केवारी 68.97% आहे. 253 सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण 245,420 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 73.69% आहे. 254 माळशिरस अनुसूचित जाती मतदारसंघात एकूण 229,619 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची सरासरी टक्केवारी 65.69% आहे.